दिवाळी सणाची धामधूम संपत आली असली तरी शहरातील सर्वच बस स्थानकांवर एसटी बसने प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. बस प्रवासात असलेल्या 50% सवलतीमुळे महिला प्रवाशांची संख्या जास्त आहे. या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने आणि इतर ऐवत चोरणाऱ्या चोरांचा सध्या सुळसुळाट झाला असून एसटी बसच्या प्रवासादरम्यान महिलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. नगरमध्ये नुकत्याच दोन घटना घडल्या असून एका घटनेत महिलेच्या पर्समध्ये 2 तोळ्याचे सोन्याचे गंठण, 10,000 रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असा 70,000 ऐवज चोरट्यांनी लंपास केला. रविवारी दुपारी 12:30 ते 1 दरम्यान पुणे बस स्थानकावर ही घटना घडली. या संदर्भात सुवर्ण रवींद्र जाधव वय 34 राहणार रामनगर चिंचवड पुणे यांनी फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी फिर्याद सारिका संतोष जाधव मूळ राहणार पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा हल्ली राहणार केशवनगर भिंगार यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादी सारिका या पंढरपूर MIDC छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानक ते नगरच्या माळीवाडा बस स्थानकादरम्यान एसटी बसने शनिवारी आल्या आणि तेथून रिक्षाने त्या केशवनगर भिंगार येथे गेल्या. या प्रवासादरम्यान त्यांनी पर्समध्ये ठेवलेले 20,000 रुपये किमती सोन्याचे गंठण चोरीला गेले. ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.